तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से। आता हे तुम्हीच ठरवायचं आहे कि ही एक भुगाटकी होती कि केवळ एक त्यांचा भास। तो एक भास होता। साहिल मुंबईवरून काही कामानिमित्त त्याच्या गावी आला होता। त्याचं गाव तसं विकासापासून आणि शिक्षणापासून लांबच राहिलं होतं। गावात काही ग्रॅज्युएट आणि चांगली शिकलेली माणसं होती, पण त्या गावात तशा सुखसोयी नसल्याने ती शहरात स्थायिक झालेली, त्यामुळे ते गाव तसं मागेच राहिलं होतं। साहजिकच त्यामुळे इतर गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक तिथे जास्त होते। इतर गोष्टी याचा अर्थ भूत, पिशाच्य आणि करणीबाधा अशा गोष्टी। कोणाच्या साधं पोटात दुखत जरी असलं तर सर्वात आधी त्यांच्या मनात ही बाहेरची बाधा असावी असा विचार येत असे। गावावर एखादं संकट आलं तर तो देवाचा कोप मानणारी ही माणसं तिथेच राहत होती। साहिलचं संपूर्ण बालपण हे मुंबईतच गेलं असलं तरी गावी आल्यावर ह्या गोष्टी त्याच्या लहानपणापासूनच कानी पडत होत्या। साहिलला गावी येऊन 2 दिवस झाले होते। त्याचं त्या गावातील काम पूर्ण झालं होतं म्हणून तो त्या दिवशी संध्याकाळीच मुंबईला परत जाणार होता। तशी त्याने परतीची सगळी तयारीही केली होती, पण तेवढ्यात त्याचा भाऊ त्याला म्हणाला, साहिल अरे आज जायलाच पाहिजे का रे तुला? साहिल बॅगा भरतच म्हणाला, हो अरे ऑफिसला सुट्ट्या मिळत नाहीत, कशी तरी 2 दिवसाची सुट्टी घेऊन आलो। अजून काही दिवस इथे राहिलो तर माझा बॉस इथे येऊन माझ्या डोक्यावरच बसेल। डोक्यावर की पाठीवर, त्या वेताळासारखा। दोघेही क्षणभर खळखळून हसले, पण साहिलचा भाऊ थोड्या वेळाने थांबला आणि जरा गंभीर होत म्हणाला, आज रात्री राखणदाराला त्याचा वाटा द्यायचा आहे। राखणदार? आणि वाटा? कसला वाटा? अरे आपल्या गावात एक प्रथा आहे, दरवर्षी गावातील एका घरातून राखणदाराला वाटा दिला जातो आणि यावर्षी आपल्या घराचा नंबर आहे। आज रात्री आपल्याला त्याला त्याचा वाटा द्यायला जायचं आहे। पण हा राखणदार आहे तरी कोण आणि हा राहतो कुठे? अरे राखणदार म्हणजे आपल्या गावचा रखवालदार असतो, हा कोणी आपल्यासारखा माणूस नाही, पण तो वर्षाचे 12 महिने आपल्या गावाचं, गावच्या लोकांचं वाईट शक्तींपासून आणि संकटांपासून रक्षण करत असतो। त्याचं आपण देणं लागतो, म्हणूनच त्या बदल्यात गावातर्फे वर्षातून एकदा त्याला त्याचा वाटा दिला जातो। मग आज रात्री थांबतोयस ना इथे? अरे मी कुठे इथे कायमचा राहतोय जो राखणदार माझी मदत करेल? आणि राखणदार वगैरे असं काहीही नसतं या जगात, पण मी तुम्हाला अडवणार नाही, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आणि मी माझ्या जागी। तुला आता नाही हे समजणार, जेव्हा स्वतः अनुभव घेशील तेव्हा तू स्वतः येऊन मला सांगशील। काहीच तासाचा प्रश्न होता, तू तसाही आज रात्री 8-9 वाजताच निघणार होतास, मग त्यात अजून काही तास, इतक्या वर्षांनी हा योग आलाय, त्यात योगायोगाने तू गावीच आहेस म्हणून म्हणत होतो। साहिलचा भाऊ जरा निराश होतच म्हणाला, चल ठीक आहे तू म्हणतोस म्हणून, आणि काकूला पण उगाच वाईट वाटायला नको म्हणून थांबतो। हे ऐकून साहिलचा भाऊ खुश झाला। रात्री साधारण 11:30 वाजता त्यांच्या घरी गावातीलच एक जाणकार व्यक्ती आली। त्याच्या अवतारावरून तरी तो एखाद्या मांत्रिकासारखा वाटत होता। साहिलच्या काकूने सगळी तयारी आधीच करून ठेवली होती, त्यात हळद कुंकू, फुलं आणि नैवेद्याचं साहित्य सोबत घेतलं होतं। काकांनी एका टोपलीत मोठा जिवंत कोंबडा बांधून ठेवला होता। मांत्रिकाने सांगताच घराला नुसती कडी घालून ते सगळे गावच्या वेशीवर जायला निघाले। साहिल त्याच्या भावासोबत त्याच्या पाठून चालला होता। तो काकांकडच्या टोपलीकडे पाहत म्हणाला, या कोंबड्याचा बळी देणार की काय? हो, पण तुला वाटतं तसं नाही, त्याला राखणदाराच्या नावे हळद कुंकू लावून वेशीवर सोडून देणार। अरे पण मग असं तर त्याला कोणीही पकडून नेईल, किंवा एखादं जंगली जनावर ते त्याला खाईल। नाही नेणार, तो राखणदाराचा वाटा आहे। आजवर राखणदाराच्या नावाने सोडलेला कोंबडा गावात कोणालाच कधी दिसला नाही। तू म्हणतोस तसं जंगली जनावर त्याला खाईल, तर तशी हळद कुंकू फासलेली पिसही जंगलात कधीच कोणाला दिसलेली नाही। मला तर वाटतं तो मांत्रिकच कोंबड्याला पकडून त्याच्या घरी घेऊन जात असेल, साहिल हळूच त्याच्या भावाला म्हणाला। गावच्या जंगल सदृश्य भागातून ते रात्रीचे चालले होते।
पण ते एकटे नसल्याने त्यांना कसलीही भीती जाणवत नव्हती. बोलता बोलता ते गावच्या वेशीजवळ येऊन पोहोचले. तिथे आधीच एक दगड राखणदाराच्या नावाने पूजला होता. त्या दगडाजवळच त्यांनी राखणदाराचा वाटा काढला. त्या माणसाकडून तिथे काहीतरी पूजा वगैरे करण्यात आली. गावाच्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी आणि रक्षणासाठी सर्वांनी हात जोडून प्रार्थना केली. टोपलीत बांधून ठेवलेल्या कोंबड्याला हळद कुंकू फासून त्याचे बांधलेले पाय मोकळे करून त्यांनी त्याला तिथे जंगलात सोडून दिला. चला, इथला आजचं आपलं कार्य संपलं आहे. इथून घरी जाताना मात्र कोणी मागे वळून पाहायचं नाही, असं म्हणत तो माणूस तिथून झपझप पावलं टाकत परत गावच्या दिशेला निघाला. साहिलने इथे तिथे पाहिलं. ना कोणाच्या येण्याची चाहूल, ना थंड वाऱ्याचा स्पर्श, ना अजून काही. तिथे तसं काहीच घडलं नाही. तो माणूसच थांबून त्या कोंबड्याला पळवेल तर त्याच्या जाण्याने तीही शक्यता निघून गेली होती. म्हणून मग साहिलही त्याच्या फॅमिलीसोबत घरी निघाला. काही वेळातच ते घरी आले आणि साहिल त्याचं सामान गाडीत घालून तिथून मुंबईला जायला निघाला. त्याची स्वतःचीच कार असल्याने त्याला बाकी कसला त्रास नव्हता. त्याने सहज त्याचा मोबाईल पाहिला. मोबाईल सायलेन्सवर होता आणि त्यावर साहिलच्या होणाऱ्या बायकोचे 7 मिस कॉल होते. ते चेक करत असतानाच त्याची गाडी गावच्या तिठ्यावर आली, जिथे 3 रस्ते एकत्र येतात. आणि तेवढ्यातच तिचा त्याला परत एकदा फोन आला. त्यानेही तो सहज उचलला. तोच त्याच्या एका ट्रकचा मोठा हॉर्न कानावर पडला. डोळ्यांवर हेडलाईटचा प्रकाश आला. नेमका तो कुठून येत होता साहिलला तेच समजलं नाही. आणि तो ट्रक साहिलच्या गाडीला ठोकून पुढे गेला होता. साहिलची गाडी उलटी पडली होती. त्याचं संपूर्ण शरीर वेदनेत होतं. तो गाडीत पुरता अडकला होता. त्यात त्या गाडीने अचानकच आग पकडली. साहिलला गाडीतून कसंही करून बाहेर पडायचं होतं, पण शरीरातील हाडं तुटल्यासारख्या वेदना होत असल्याने त्याला त्याचं शरीर हलवताही येत नव्हतं. साहिलच्या डोळ्यांवर अंधारी येऊ लागली होती. हाच त्याचा शेवट होता का? तोच त्याला एक मानवी आकृती त्याच्याच दिशेने येताना दिसली. त्याच्या हातात काठी होती. त्याने लगेचच साहिलला त्या गाडीतून बाहेर खेचलं आणि तो काहीही न बोलता तिथून पुढे निघून गेला. साहिल त्याला तिथून जाताना पाहतच राहिला. अचानक कोणी माणूस येतो काय, साहिलला गाडीतून बाहेर काढतो काय, आणि काहीही न झाल्यासारखा तिथून पुढे निघून जातो काय? साहिलला त्याच्या भावाचे शब्द आठवले. हा राखणदार गावच्या लोकांचं वाईट शक्तींपासून आणि संकटांपासून नेहमीच रक्षण करत असतो. थोड्याच वेळात साहिलचा भाऊ आणि काका काकू तिथे येऊन पोहोचले. कदाचित साहिलच्या होणाऱ्या बायकोनेच त्यांना फोन केला होता. त्यांनी पाहिलं तर साहिलच्या गाडीचा पूर्ण चुराडा झाला होता. त्याची गाडी आगीच्या ज्वाळांत धगधगत होती. पण साहिल एवढा मोठा अपघात होऊन देखील साहिलच्या शरीरावर एकही खरचटल्याचे निशाण नव्हते. काही क्षणापूर्वी ज्याला वेदनेने त्याचं शरीर हलवताही येत नव्हतं, तोच साहिल आता त्याच्या पायावर उभा राहिला होता. साहिलचा भाऊ त्याला विचारू लागला, तू ठीक तर आहेस ना? तुला लागलं तर नाही ना? तेव्हा साहिल त्याच्याच विचारांत एकच वाक्य बोलला, तू बोलला होतास ते खरं होतं. तो खरंच आहे. त्याच्या भावाला जे समजायचं होतं तो ते समजून गेला होता. त्याने पायातील चप्पल काढून जागेवरच उभ्या उभ्या हात जोडून त्या शक्तीचे आभार मानले. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.